¿Algún punto seguro y la libertad? Dale. ¿No? Dale. Dice el número de la Blackbird. Dice el número de la libertad. हाँ नहीं दिसतंय का बघा आता फक्त आता मी याच्याप्रमाणे कालप्रमाणे आलोय ऑनलाईन हो ऍक्सेप्ट केलं सगळं हे केलंय आणि मी आता ऑनलाईन वर आहे तर दिसतोय का बघा फक्त हा दिसतोय सुरू करू नमस्कार मॅक्स महाराष्ट्राच्या सर्व श्रोत्यांना आणि प्रेक्षकांना नमस्कार आजचा आपला विषय आहे तिसरी लाट कोरोनाची तिसरी लाट आपण जर पाहिलं तर एक विचार करूयात आपण आपण सगळ्यांनीच समुद्र किनाऱ्यावर नक्कीच भेट दिली असेल समुद्राकडे ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला एकामागून एक अशा लाटा येत असतात एक लाट येते मग दुसरी येते मग तिसरी येते आणि अशा लाटांवर लाटा येत असतात कुठल्याही जागतिक साथीमध्ये विशेषतः संसर्गजन्य आजारांच्या जागतिक साथीमध्ये अशाच प्रकारच्या घटना घडत असतात आणि त्यामुळं पहिली लाट दुसरी लाट तिसरी लाट अशा प्रकारचे कन्सेप्ट हे प्रचलित झालेले आहेत आता ही संसर्गजन्य आजाराची लाट म्हणजे काय असतं आपण करोनाच्या बाबतीत जर विचार केला तर जानेवारी 2020 सुरुवातीला करोनाची हॅलो आवाज येतोय हॅलो मॅक्स महाराष्ट्राच्या सर्व श्रोत्यांना आणि प्रेक्षकांना माझा नमस्कार आजचा आपला विषय आहे कोरोनाची तिसरी लाट ह्या कोरोनाची तिसरी लाट याबद्दल अनेकांच्या मनामध्ये खूप संभ्रम आणि बऱ्याच जणांच्या मनामध्ये भीती निर्माण झालेली आहे कारण पहिली लाट आली दुसरी लाट आली तिसरी लाट आली ही लाट म्हणजे नक्की काय असतं लक्षात घ्या आपण सगळ्यांनी समुद्र किनाऱ्याला भेट दिलीच असेल अनेकदा समुद्राकडे आपण ज्यावेळेला पाहतो त्यावेळेला लाटांमागून लाटा येत असतात आणि ह्या लाटा वेगळ्याच असतात कधी छोटी असते पुढची लाट मोठी असते कुठल्याही संसर्गजन्य आजाराच्या जागतिक साथीमध्ये म्हणजे महामारीमध्ये असंच घडत असतं आधी एक लाट येते मग ती ओसरते मग दुसरी लाट येते मग तिसरी लाट येते तर ही लाट म्हणजे काय असतं हे कोरोनाच्या संदर्भात आपण जरा समजून घेऊ जानेवारी 2020 मध्ये या आजाराची जगाला माहिती झाली आणि त्यानंतर ही लाट सुरू झाली रुग्णसंख्या वेगाने वाढत गेली आणि त्यानंतर हळूहळू वाढत वाढत ती एका परमोच्च बिंदूला पोहोचली आणि आपल्या भारतापुरता किंवा महाराष्ट्रापुरता विचार केला तर 9 मार्च 2020 सुरू झालेले ही कोरोनाची पहिली लाट ही साधारणतः सप्टेंबरच्या मध्यावर म्हणजे 15 ते 20 दरम्यान सर्वोच्च पातळीवर पोहोचली 23,000 रुग्ण त्या दिवशी दाखल झाले होते आणि त्यानंतर ती हळूहळू कमी होत होत जानेवारीच्या अखेरीस अगदी 1800 रुग्ण दिवसाला इथपर्यंत खाली आली त्यामुळे ही पहिली लाट ओसरली नाहीशी नाही झाली ओसरली ती कधीही शून्यावर गेली नाही असं कधीही घडलं नाही की महाराष्ट्रात एकही रुग्ण आज आला नाही परंतु फेब्रुवारीच्या सुरुवातीपासून पुन्हा रुग्णसंख्येत वाढ होत गेली आणि वाढत जाता जाता मागच्या पहिल्या लाटेमध्ये जो परमोच्च बिंदू 6 महिन्यांनी म्हणजे 9 मार्च ते 15 ते 20 सप्टेंबरच्या दरम्यान आला होता तो परमोच्च बिंदू ह्या दुसऱ्या लाटेमध्ये 6 आठवड्यातच आला आणि त्यानंतरही ही लाट उभी चढण चढावी तशी वाढत चाललेली आहे ही दुसरी लाट आता खूप वेग धरलेला आहे आणि आता चर्चा सुरू झाली आहे की कदाचित जुलै आणि ऑगस्ट मध्ये कोरोनाची तिसरी लाट येणार आहे
महाराष्ट्राच्या माननीय आरोग्य मंत्र्यांनी असं नुकतंच जाहीर केलंय की कोरोनाची तिसरी लाट जुलै ऑगस्ट मध्ये येईल. आता आपण जर पाहिलं तर ही पहिली लाट जी आली होती मार्च ते सप्टेंबर किंवा मार्च ते जानेवारी अखेरपर्यंत, ह्या लाटेमध्ये आणि फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या ह्या दुसऱ्या लाटेमध्ये फरक काय? आपण जर याचं वेगळेपण पाहिलं तर याच्यामध्ये वेग खूप मोठा आहे. दुसऱ्या लाटेमध्ये पहिल्या लाटेपेक्षा रुग्णसंख्येचा वाढणारा वेग कमालीचा जास्ती आहे, जवळजवळ दुपटी तिपटीने आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पहिल्या लाटेमध्ये फक्त वृद्ध लोक किंवा ज्यांना काही कोमॉर्बिड कंडिशन्स आहेत असे लोक होते, परंतु या लाटेमध्ये मात्र अगदी तरुण वर्ग 20 ते 45 वर्षाची जे काही लोक आहेत हे जास्ती बाधित होते. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पहिल्या लाटेमध्ये सुरुवातीपासूनच मृत्यूदर खूप जास्ती होता, अगदी 5-6 पर्यंत पोहोचला होता, 5 ते 6% परंतु या दुसऱ्या लाटेमध्ये मात्र तो 1.5% सीमित आहे. पहिल्या लाटेमध्ये लोकांना ताप, सर्दी, खोकला अशा प्रकारची लक्षणं होती. दुसऱ्या लाटेमध्ये ताप, सर्दी, खोकला आहेच, पण ताप हा थोडासा सौम्य आहे, 2-3 दिवसात जातो. खोकला जो आहे तो फार कमी प्रमाणात आहे, काही जणांना जास्ती होतो. आणि मुख्य म्हणजे 90% रुग्ण या दुसऱ्या लाटेतले यांना कुठलंही लक्षण नाही किंवा अगदी सौम्य लक्षण आहे, बारीकसा ताप येऊन गेला किंवा थोडीशी सर्दी झाली किंवा घसा खवखवला अशी लक्षणं आहेत, पण बऱ्याच व्यक्तींना, बऱ्याच रुग्णांना कुठली लक्षणं नाही. आणि त्यामुळं पहिली लाट आणि दुसरी लाट याच्यामध्ये हे वेगळंपण दिसून येतं. यामध्ये एक दुसरी अशी एक गोष्ट घडली की या दुसऱ्या लाटेमध्ये एक परिवर्तित झालेला किंवा उत्परिवर्तित झालेला म्युटेशन झालेला विषाणू याला कारणीभूत ठरला. ब्रिटनमध्ये साधारणतः नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस हा विषाणू तिथं निर्माण झाला आणि तो प्रवाशांबरोबर भारतात आला, भारतामध्ये तो सर्वत्र पसरला आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर, बीड, नांदेड अशा अनेक शहरांमध्ये हा वेगाने पसरला. त्यामुळे ही दुसरी लाट खूप मोठ्या स्वरूपात आणि वेगाने वाढत गेली. आता या दुसऱ्या लाटेमध्ये आणि पहिल्या लाटेमध्ये काही प्रश्न निर्माण झाले. पहिल्या लाटेमध्ये ज्या काही गोष्टी घडल्या त्याच्यापासून धडा घेऊन दुसऱ्या लाटेमध्ये धोरण अवलंबिली गेली नाहीत आणि हे खरोखरच एक प्रकारचं अपयश म्हणता येईल. परंतु ही दुसरी लाट प्रशासनाने तयारी केली होती, प्रशासनाला कल्पना होती, पण ही दुसरी लाट इतक्या वेगाने येऊन धडकली आणि इतक्या वेगाने वाढत चाललेली आहे की केलेली तयारी ही अपुरी पडली. त्याच्यामुळं पहिल्या लाटेमध्ये जे घडलं ते दुसऱ्या लाटेमध्येही घडत गेलं आणि आता जी तिसरी लाट येऊ घातलेली आहे असं म्हणतात, तर त्या लाटेमध्ये मात्र आपल्याला ह्या दोन्ही लाटांमधले जे काही अनुभव आहेत त्याच्यापासून शहाणपण घेऊन प्रशासनानी आणि आपण सर्व नागरिकांनी त्यामध्ये धडा घेऊन काही सुधारणा करायला पाहिजे, तरच ही तिसरी लाट आपण रोखू शकू किंवा कमी उंचीची किंवा कमी त्रासाची बनवू शकू. पहिल्या लाटेमध्ये काय झालं तर ज्यावेळेला रुग्णसंख्या वाढायला लागली एका महिन्यामध्ये सर्व सरकारी हॉस्पिटल भरली, त्यानंतर पुढच्या काळामध्ये सरकारने सर्व खासगी रुग्णालयं ताब्यात घेतली आणि त्यांच्या तिथं रुग्ण ऍडमिट करायला सुरुवात केली. परंतु ऑगस्ट सप्टेंबरमध्ये ह्या विषाणूचा जोर एवढा होता की ही हॉस्पिटल सुद्धा भरून गेली. त्यामुळे मग काही जम्बो सेंटर्स काढली, काही कोविड सेंटर्स काढली, काही ठिकाणी मेकशिफ्ट पद्धतीची किंवा तात्पुरत्या स्वरूपाची हॉस्पिटल बनवली गेली, पण हॉस्पिटल्सची आणि बेड्सची संख्या कमी पडली हे नक्की. ऑक्सिजन बेड कमी पडले, ऑक्सिजन कमी पडलं, डॉक्टरांची संख्या, परिचारिका आणि इतर कर्मचाऱ्यांची संख्या प्रकर्षाने त्यांची कमतरता जाणवली. रेमडेसिवीर सारख्या इंजेक्शनचा तुटवडा मागच्याही वेळेला होता, ऍम्ब्युलन्स मिळत नव्हत्या. अगदी या लाटेच्या सुरुवातीला डॉक्टरांना घालण्यासाठी जे प्रतिबंधक प्रकारचे जे कपडे असतात ज्याला पीपीई किट म्हणतात, पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट किट्स, ते सुद्धा नव्हते. मास्क सुद्धा पुरेशा प्रमाणात नव्हते. एवढंच काय तर रुग्णांना त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी लागणाऱ्या स्मशानभूमी कमी पडायला लागल्या. परंतु ह्या सर्व गोष्टींमधून दुसऱ्या लाटेमध्ये काही आपण सुधारणा केली का? काही बाबतीत केली, पण काही चुकाही घडल्या.
त्यामध्ये असं झालं की पहिल्या लाटेमध्ये जी काही लाट वाढल्यानंतर जम्बो कोविड सेंटर सुरू केली, किंवा ज्यांना लक्षणं नसतात, ज्यांच्या घरात जागा नाही, जे होम आयसोलेशन करू शकत नाहीत, अशांसाठी जे आयसोलेशन बेड असलेले कोविड केअर सेंटर अशी उभारली गेली, ती डिसेंबर जानेवारीमध्ये रुग्णसंख्या कमी झाल्यावर सर्व बंद केली. आणि त्यामुळे ही दुसरी लाट ज्यावेळेला सुरू झाली त्यावेळेला पुन्हा एकदा हा प्रश्न सगळे ऐरणीवर आले. पुन्हा हॉस्पिटल मधल्या बेड अपुऱ्या पडायला लागल्या, रुग्णांना एका हॉस्पिटलमधून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये फिरायला लागलं, ऑक्सिजन मिळेना, हॉस्पिटलमध्ये बेड असला तर ऑक्सिजन नाही, ही परिस्थिती होती. यामध्ये कित्येक रुग्ण ऑक्सिजन न मिळाल्यामुळे दगावले. फक्त महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतातच ही स्थिती आहे. रेमडेसिवीर सारखं जे इंजेक्शन जे योग्य वेळेत दिलं तर रुग्णांना पुरतं. साधारणतः रुग्णसंख्येच्या 10% रुग्णांना हे रेमडेसिवीर आवश्यक असतं. त्याच्यामुळं ते इंजेक्शन दिल्यावर रुग्णांमध्ये जो काही व्हायरस असतो, जे काही विषाणू असतात, त्यांची वाढ थांबते आणि ते लवकर बरे होतात. अशा प्रकारचा सर्व डॉक्टरांचा अनुभव आहे. पण त्या रेमडेसिवीरची सुद्धा आवश्यकतेपेक्षा पुरवठा कमी असल्यामुळं खूपच त्याच्यामध्ये तुटवडा निर्माण झाला. ऍम्ब्युलन्सेस बाबतीत मात्र हा प्रश्न सध्या दिसत नाहीये. ऍम्ब्युलन्स सगळ्यांना उपलब्ध होत आहे. पीपी किट्सही आता सर्वांना मिळतात, मास्कही सर्व डॉक्टरांना मिळतात. आता स्मशानभूमीचाही प्रश्न पुन्हा तसाच उपस्थित झालेला आहे. आज अनेक गावांमध्ये, पुण्या मुंबई सारख्या शहरामध्ये, नागपूर सारख्या शहरामध्ये, अनेक शहरांमध्ये एकेका वेळेला एकेका चितेवर एकापेक्षा जास्त शवांचं दहन केलं जात आहे. हीच परिस्थिती मागच्या वेळेला होती, हीच परिस्थिती आजही आहे. याचं कारण असं आहे की आपण पहिल्या लाटेमधून प्लॅनिंग केलं नाही, योग्य त्या धडे घेतले नाही. मग आता जी तिसरी लाट जुलै ऑगस्ट मध्ये येणार आहे असं जे जाहीर केलेलं आहे, त्यासाठी वेगवेगळ्या पातळींवर प्रयत्न केलेच पाहिजेत आणि हे प्रशासनाने प्रयत्न करणं आवश्यक आहे. यामध्ये दोन मुख्य गोष्टी आहेत की लाट येण्यापूर्वीची काळजी, म्हणजे आत्ता घेण्याची काळजी, की पुन्हा एकदा आपल्याला बघायचंय की आता ही तिसरी लाट जर आली, समजा ही आता दुसरी लाट थोडी कमी कमी होत कदाचित जून अखेरपर्यंत संपेल आणि मग जुलै ऑगस्ट मध्ये ही तिसरी लाट येईल असा एक अंदाज आहे, तर आत्ताच म्हणजे हा मे आणि जून या दोन महिन्यामध्ये हॉस्पिटलची संख्या, हॉस्पिटलच्या बेडची संख्या ही मोठ्या प्रमाणात वाढवावी लागेल. साधारणतः आत्ता आहे त्याच्या 50% वाढवावी लागेल, खरं तर ती दुप्पटच करायला पाहिजे. डॉक्टरांची संख्या वाढवायला पाहिजे. जे डॉक्टर प्रशिक्षित आहेत आणि काही कार्य करत नाहीत अशा डॉक्टरांची मदत घ्यायला पाहिजे. इतर राज्यामध्ये जिथं करोनाचे रुग्ण कमी आहेत असे अनेक राज्य आहेत आणि तिथं डॉक्टर्स उपलब्ध आहेत असे डॉक्टर्स मागवले पाहिजेत. आणि मागच्या वेळेला एक असं केलं होतं, पहिल्या लाटेच्या मध्ये सुद्धा असे परगावातून परदेशातून डॉक्टर्स मागवले, परंतु त्यांच्या जे काही त्यांना जे काही सॅलरीज होत्या, त्यांचा जे काही मानधन पगार होता, ते योग्य प्रमाणात दिलं नाही, त्यांना जानेवारीमध्येच त्यांना नोकरीवरून कमी केलं. असं न करता आत्तापासूनच त्याची ती तयारी केली पाहिजे आणि लॉंग टर्म वर आत्ता आहेत त्यापेक्षा दुपटीने डॉक्टर्स आणि नर्सेस आणि कर्मचारी वाढवायला हवेत. हे झालं इन्फ्रास्ट्रक्चरचं. औषधांचा साठा पुरेसा पाहिजे. आपण जे म्हणतो की होप फॉर द बेस्ट आणि प्रिपेअर फॉर द वर्स्ट अशा प्रकारचा आपण विचार केला पाहिजे. आत्ता जी लाट आहे ही पहिल्या लाटेच्या दुपटी तिपटीने वेगाने आहे, कदाचित तिसरी लाट यापेक्षा दुपटी नेईल असं गृहित धरून ही सर्व तयारी करायला पाहिजे. रेमडेसिवीर सारखे इंजेक्शन्स किंवा इतर जे इंजेक्शन आहेत, डेक्सामेथाझोन आहेत, काही इतर अँटीबायोटिक्स आहेत, याचा भरपूर पुरवठा पाहिजे की यापेक्षा दुप्पट रुग्णांना पुरेल. आणि त्याचं नियोजनही असं करायला पाहिजे की ज्या पद्धतीने, याच्यामध्ये एक साधं गणित असतं की जेवढी रुग्णसंख्या रोजची दाखल होईल त्याचा येत्या आठवड्यातला अंदाज घ्यावा लागतो. म्हणजे आज समजा महाराष्ट्रात 60,000 रुग्ण आले, उद्या 65,000 आले, परवा 70,000 आले, असे एका आठवड्यात जेवढे रुग्ण होतील त्यापैकी 10% रुग्णांना रेमडेसिवीर लागेल, त्या 10% रुग्णांना ऑक्सिजन लागेल. मग तो किती लागेल? एका रुग्णाला साधारणतः 5 इंजेक्शन्स लागतात, 6 इंजेक्शन्स लागतात. त्या पद्धतीने आपल्याला त्यांचा गुणाकार करून ते घ्यावं लागेल. 5 इंजेक्शन्स लागतात, पहिल्या दिवशी 2 आणि नंतर पुढे 4, तर अशी 6 इंजेक्शन्स लागतात. ही 6 इंजेक्शन्स इंटू रुग्णसंख्या एवढं आठवड्याचं प्लॅनिंग आपल्याला करावं लागेल. त्याचबरोबर ऑक्सिजनही किती लागेल याचा आत्ताच्या लाटेमधला अंदाज घेऊन यापेक्षा दुप्पट रुग्णांना किती लागेल तेवढं प्रॉडक्शन करावं लागेल. पहिल्या लाटेमध्ये महाराष्ट्रातलं ऑक्सिजनचं प्रॉडक्शन होतं 800 मेट्रिक टन दिवसाला आणि गरज होती 1600 मेट्रिक टन.
त्यावेळेला गेल्या 2-4 महिन्यामध्ये हे उत्पादन वाढवून महाराष्ट्रामध्ये ऑक्सिजन तयार होतोय 1200 मेट्रिक टन आणि गरज आहे 2400 मेट्रिक टनाची. त्याच्यामुळे आता आपल्याला 2400 आणि 3600 मेट्रिक टनाची दिवसाला उत्पादन होईल अशा प्रकारची तयारी करायला पाहिजे आणि ती येत्या 2 महिन्यात करायला पाहिजे. हे टाइम बाउंड आपल्याला प्रयत्न करावे लागतील. सर्वात महत्वाची गोष्ट अशी की या आणि मागच्या साथीमध्ये टेस्टिंग करणाऱ्या लॅबोरेटरीज कमी पडत होत्या. रुग्णांना ज्यावेळेला टेस्ट करायला जायचं त्यावेळेला आज दिलेले रिपोर्ट 3-4 दिवसांनी मिळतात. त्यामुळे टेस्टिंग लॅबोरेटरीज वाढवायला पाहिजे. सरकारने एक अशी गोष्ट केली की फक्त काही शहरांमध्ये ज्या NABL म्हणजे नॅशनल अक्रेडिटेड किंवा मान्यताप्राप्त ज्या लॅब आहेत त्यांनाच फक्त परवानगी दिली. परंतु आज महाराष्ट्रात साधारणतः 5000 लॅबोरेटरीज अशा आहेत की जे MD डॉक्टरांचे आहेत. 10 वर्षापेक्षा जास्त काळ त्यांनी याचा उद्योग हा जो काही व्यवसाय केलेला आहे किंवा त्याचं ते करतायत की त्यांची लॅबोरेटरी चालू आहे. अतिशय उत्तम दर्जेदार ते रिझल्ट देतात आणि त्यांचे रिपोर्ट चांगले असतात. अशा लॅबोरेटरीना सुद्धा या RT-PCR टेस्टची परवानगी दिली पाहिजे. सुरुवातीच्या काळात RT-PCR या टेस्ट किटचीच वानवा होती. तीही वाढवली, तीही अजून वाढवायला पाहिजे. त्याच्यामुळे आज टेस्ट केली की मला संध्याकाळी रिपोर्ट मिळायला पाहिजे अशा पद्धतीची तयारी केली पाहिजे. तेवढे लॅबोरेटरीज वाढवले पाहिजे. आयसोलेशन बेड वाढवले पाहिजेत. आज परिस्थिती अशी आहे की एक जे काही 90% रुग्ण आहेत त्यांना काही लक्षणं नाही आहेत. काही लोक होम आयसोलेशन मध्ये राहतात पण होम आयसोलेशन मध्ये राहण्यासाठी तुम्हाला स्वतंत्र खोली आणि टॉयलेटची गरज असते. परंतु ज्यांच्याकडे ते नाही, जे एकत्र राहतात आणि खूप मोठं कुटुंब असतं, अशा लोकांसाठी आपल्याला कोविड केअर सेंटर काढावे लागतात. यांची संख्या खूप वाढवून ठेवली पाहिजे कारण आता आहे त्याच्या 1.5 पट. हे झालं इन्फ्रास्ट्रक्चरचं. पण दुसरं असं आहे की येत्या 2 महिन्यात जर आपण काही इतर गोष्टी करू शकलो तर याचा ही जी वाढ आहे तिसऱ्या लाटेची जी शक्यता आहे ती आपण रोखू शकू. किंबहुना जर आली तर त्याची व्याप्ती आपण कमी ठेवू शकू. या उपायांमध्ये सर्वात महत्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे आज आपण पाहिलं की कॉन्टॅक्ट ट्रेसिंग हे खूप महत्वाचं आहे. जे एक रुग्ण ज्या वेळेला त्याचं निदान होतं त्याच्यामागं 20 जणांचा शोध लावला पाहिजे. तो ज्या 20 जणांच्या कॉन्टॅक्टमध्ये त्या आधीच्या 3-4 दिवसात आला असेल त्या सगळ्यांचं टेस्टिंग व्हायला पाहिजे. हे टेस्टिंग आज 20 ऐवजी 5च होतं. आजही महाराष्ट्रातल्या अनेक शहरांमध्ये 2च्या वर टेस्टिंग होत नाही. एक रुग्णांच्या मागे म्हणजे रुग्णसंख्या जर 500 असेल तर फक्त 1000 टेस्टिंग होतं. महाराष्ट्रातली रुग्णसंख्या पहा तुम्ही, 60,000 रुग्ण येतात त्याला 2-2.5 लाखापर्यंत टेस्टिंग होतं. तर हे 20 पट जास्ती व्हायला पाहिजे. कारण जितके रुग्ण आपण शोधून काढू त्यांना आपण वेगळं करू तेवढी ती साथ लवकर आटोक्यात येते. त्यामुळे हे करायला पाहिजे. हे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग न होण्याचं कारण आहे कर्मचारी कमी पडतात. तर हे कर्मचारी सुद्धा कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी वाढवले पाहिजेत, किट्स वाढवली पाहिजेत. हे सगळं हे झाल्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे लसीकरण. लसीकरण हा एक असा उपाय आहे की जगामध्ये असं सिद्ध झालेलं आहे की तुम्ही जितकं जास्ती लसीकरण कराल तितकी ही साथ लवकर आटोक्यात येते. आज जगामध्ये आपण पाहिलं तर इस्रायलमध्ये 70% जनतेचे दोन्ही डोस झालेले आहेत आणि अमेरिकेमध्ये 45-48% लोकांचे आहेत. UK 52% लोकांचे 2 डोसेस झालेले आणि भारतात मात्र फक्त 2% लोकांचे 2 डोस झालेले आणि 11-12% लोकांचे 1 डोस झालेला. हा वेग फार कमी आहे. आपल्याला एक टार्गेट ठेवून हे लसीकरणाचा वेग वाढवावा लागेल. त्यानंतर सर्वात महत्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे आत्ताच्या वेळेला जे झालं की आपल्याला ह्या दुसऱ्या लाटेच्या सुरुवातीला हा जो नवा विषाणू आला की ज्यांनी वेग वाढला हा विषाणू ओळखता आला नाही. फेब्रुवारीमध्ये या विषाणूचा फैलाव सुरू झाला. डिसेंबर जानेवारीपासूनच त्यांनी हातपाय पसरायला सुरुवात केले होते. परंतु त्याचं निदान जे झालं ते 25 मार्चला जाहीर झालं. म्हणजे हा मधला 1.5-2 महिने आपण पूर्वीच्या पद्धतीनेच उपाय करत होतो. हे जिनॉम सिक्वेन्सिंग म्हणजे काय असतं तर हा नवीन म्युटेशन झालेला बदल झालेला विषाणू शोधून काढण्याची पद्धत असते. ज्या भागामध्ये रुग्णसंख्या खूप वेगाने वाढतीये अशा भागातल्या पॉझिटिव्ह रुग्णांचे नमुने हे व्हायरसच्या रिसर्च लॅबोरेटरीमध्ये जातात. म्हणजे पुण्याची जशी NIV आहे त्या ठिकाणी त्यांचं जे RNA स्ट्रक्चर असतं त्याचा अभ्यास केला जातो आणि त्याच्यामधले बदल तपासले जातात. आत्ताचा जो हा विषाणू आहे याच्यात 2 ठिकाणी बदल झालेले आहेत त्याच्यामुळे हा डबल म्युटंट आहे. तर या पद्धतीचं जिनॉम सिक्वेन्सिंग हे आपल्याला वाढवायला पाहिजे.
केंद्र सरकारने यासाठी एक निधी नुकताच उपलब्ध करून दिलाय. मागच्या वेळेला त्याची वानवा होती त्यामुळे तो झाला नाही. तर हे जे जिनोम सिक्वेन्सिंग असं जिथं जिथं वाढत आहेत तिथं लक्षात आलं की अजूनही वेगळा विषाणू आलाय, तर त्या पद्धतीने आपल्याला काळजी घ्यावी लागेल. मायक्रो कंटेनमेंट झोन करावी लागतील आणि तिथं पूर्ण लॉकडाऊन करण्याच्या आधीच ह्या गोष्टी आपल्याला आधीपासूनच बघायला लागतील की जिथं रुग्णसंख्या वाढते तिथली हालचाल किंवा तिथल्या लोकांचा कंटेनमेंट झोन तयार करा. याचबरोबर आणखीन एक महत्वाची गोष्ट अशी की अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या मोठ्या आहेत छोट्या आहेत, काही प्रतिबंधक उपाय आहेत. आपल्या सर्वांना हे लक्षात घ्यावं लागेल की हे जे प्रतिबंधक उपाय आहेत, हे प्रतिबंधक उपाय आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की मास्क वापरा, सोशल डिस्टन्सिंग ठेवा आणि आपले हात आणि परिसर स्वच्छ ठेवा. अनेक देशांमध्ये असं प्रयोगाने सिद्ध झाले की मास्क वापरला सर्वांनी तर तुम्हाला कोरोना होण्याची शक्यता 50% जास्ती होते. 50 तुम्हाला ह्याची कोरोना होण्याची शक्यता कमी होते. तुम्ही जर सोशल डिस्टन्सिंग ठेवलं एकमेकांमध्ये तर आणखीन 30-40% कमी होते. तर ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत. हातांची स्वच्छता, आपल्या घरातल्या परिसराची स्वच्छता ही ठेवलीच पाहिजे. आणि त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे कुठलंही लक्षण दिसलं तर ते अंगावर काढू नका. आपल्याला सवय असते, सर्दी झाली, खोकला झाला, मला नेहमीच होतं. लोक म्हणतात मी आईस्क्रीम खाल्ल्यामुळे झालं, ताक पिल्यामुळे झालं, काल फ्रीज मधलं पाणी पिलो किंवा पंखा खाली झोपलो. असं नसतं. काय झालंय याचं कारण शोधू नका. त्वरित डॉक्टरांना दाखवा आणि तुम्हाला जी काही औषधं दिली असतील ती घ्या आणि टेस्टिंग करायला सांगितलं तर लगेच करून घ्या. एक लक्षात घ्या की टेस्टिंग वेळेवर करणं हे आवश्यक असतं. आज अनेक रुग्ण हे मुळातच डॉक्टरांकडे तपासायला 4 ते 5 दिवसांनी जातात, त्यानंतर त्यांचं टेस्टिंग होऊन 7व्या 8व्या दिवशी त्यांचा रिझल्ट येतो. तोपर्यंत करोनाने शरीरावर पूर्ण ताबा मिळवलेला असतो. त्यामुळे पहिल्या 2 दिवसाचं जर निदान झालं आणि त्याला वेगळं केलं गेलं, त्याच्यावर औषधोपचार झाले, तर रुग्ण वाचण्याची संख्या जास्ती, रुग्ण वाचण्याची शक्यता जास्ती असते. आज जो महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये मृत्यूदर जो थोडा जास्त आहे याचं कारण हेच आहे की लोक उशिरा निदान करून घेतात. कित्येक लोक निदान करायला नको म्हणतात किंवा टाळतात. तर असं करू नका. ज्यावेळेला डॉक्टर तुम्हाला सांगतील त्यावेळेला निश्चितच निदान करून घ्या आणि पुढचे उपचार सांगितल्याप्रमाणे घ्या. या दुसऱ्या लाटेमध्ये आणि पहिल्या लाटेमध्ये जनजागृती होण्यामध्ये थोडं मागं पडलं. लाटेच्या सुरुवातीला करोना म्हणजे काय, त्याचा प्रतिबंध म्हणजे काय, याबद्दल लोकांना माहिती नव्हती. ती देण्याचा आम्ही डॉक्टरांनी प्रयत्न केला, भरपूर केला, परंतु सरकारतर्फे याच्याबद्दल फारसं केलं गेलं नाही. ही नंतरच्या काळामध्ये घडत गेलं. आत्ताच्या याच्यामध्ये लोक सर्वांनी एक लक्षात घ्यायला पाहिजे की तुम्हाला रुग्णालयात दाखल व्हायचं की नाही हे डॉक्टरांना ठरवू द्या. माझ्या माहितीत असे अनेक रुग्ण आहेत की ज्यांना केवळ करोनाची टेस्ट पॉझिटिव्ह झाली, त्यांचा ऑक्सिजन ठीक होता, त्यांना कंप्लेंट्स काही नव्हत्या, तरी सुद्धा ते इस्पितळात दाखल झाले. लक्षात घ्या, कारण नसताना डॉक्टरांनी, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय तुम्ही जर रुग्णालयात दाखल झाला तर ज्याला गरज आहे अशा रुग्णाची एक बेड तुम्ही अडवून ठेवता. आणि आज आजच्या परिस्थितीत सुद्धा 10% जास्त रुग्ण असे की ज्यांना आवश्यकता नसताना केवळ इन्शुरन्स आहे म्हणून किंवा भीती वाटते म्हणून किंवा ताप खूप जास्ती आला म्हणून किंवा ऑक्सिजन 97 चा 95 झाला म्हणून रुग्ण ऍडमिट होत आहेत. हे टाळा. कुणाला रुग्ण, कुठल्या रुग्णाला कुठला उपचार द्यायचा, कुठल्या पद्धतीचा द्यायचा, कुणाला होम आयसोलेशनमध्ये ठेवायचं, कुणाला कोविड केअर सेंटरमध्ये पाठवायचं, कुणाला ऑक्सिजन बेडमध्ये ठेवायचं, कुणाला आयसीयूमध्ये ठेवायचं, कुणाला व्हेंटिलेटर लावायचा, कुणाला बायपॅप लावायचा, हे सर्व डॉक्टरांवर सोडा. अनेकदा हे आपण पाहतोय की ह्या गोष्टी लोक स्वतःहून करतात किंवा हॉस्पिटल्सवर आणि डॉक्टरांवर दबाव आणतात. हे ह्या गोष्टी आपल्याला टाळल्या पाहिजेत. शेवटची एक गोष्ट म्हणजे ही तिसरी लाट कशी असेल. आता ही पहिल्या लाटेच्या अखेरीस ती कमी कमी होत गेल्यानंतर अचानक हा म्युटंट आला, त्यामुळं ही लाट मोठी वाढली. दुसऱ्या लाटेच्या अखेरीस एखाद्या वेळेस म्युटंट येईल किंवा येणारही नाही. परंतु आत्ता जे ज्या लोकांना करोना झालेला नाही अशा लोकांना कदाचित त्या काळात होईल. असे लोक आजही खूप जास्ती प्रमाणात आहेत. त्याच्यामुळं ही लाट कदाचित त्यामुळं वाढू शकेल. मग ह्या गोष्टी जर आपण पाळल्या सगळ्या
किंवा प्रशासनाही ह्या ही काळजी घेतली तर हा ही तिसरी लाट आपल्याला रोखता येईल. ही तिसरी हे जर पाळलं नाही तर तिसरी लाट याहीपेक्षा मोठी राहील. या गोष्टी जर आपण योग्य नियोजन केलं नाही तर तिसऱ्या लाटी याहीपेक्षा जास्त मृत्यूदर होऊ शकेल. हे सगळं आपण टाळू शकतो. जर लसीकरण येत्या 4-6 महिन्यामध्ये खूप वेगाने वाढलं, 10 पट वेगाने वाढलं, तर आपल्याला ही तिसरी लाट रोखण्याची अगदी पूर्ण शक्यता आहे. ही तिसरी लाट जर आपण योग्य हे घेतली काळजी, प्रशासनाने कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आयसोलेशन हे जर योग्य पद्धतीने केलं, लोकांनी आपलं निदान लवकर करून घेतलं, सर्व प्रतिबंधक उपाय जे आहेत मास्क वापरणं, वेळेवर डॉक्टरांकडे जाणं, हातांची स्वच्छता, सोशल डिस्टन्सिंग, गर्दी न करणं ह्या गोष्टी पाळल्या तर ही तिसरी लाट आपण रोखू शकू. नाहीतर ती याहीपेक्षा मोठी असू शकते आणि यामध्ये ती प्रदीर्घ काळ सुद्धा चालू शकते, त्यामध्ये मृत्यूदरही वाढू शकतो. पुन्हा एकदा मी सुरुवातीला म्हणलं तसं होप फॉर द बेस्ट आणि प्रिपेअर फॉर द वर्स्ट, म्हणजे चांगलंच घडेल असं मनाशी आपण एक खुणगाठ बांधूया आणि जे काही वाईट होईल, जी काही वाईट होऊ शकेल त्याची पूर्ण मनाची तयारी ठेवूया, त्या पद्धतीने आपली तयारी करू आणि पहिल्या 2 लाटांमधून जे धडे मिळालेत त्यामध्ये सुधारणा करण्याचा आपण विचार करू, तरच ही तिसरी लाट रोखता येईल. काही प्रश्न आहेत. संजय अभंग यांनी सांगितले की अन्ननलिकेच्या कर्करोगाचे ऑपरेशन 2 वर्षापूर्वी टाटामध्ये झाले होते, त्यांना व्हॅक्सिन सुरक्षित आहे का? एक लक्षात घ्या की व्हॅक्सिन घेताना तुमचा कर्करोग जर बरा झालेला असेल आणि तर तुम्ही निश्चित घेऊ शकता. ज्यांना कर्करोगाची किमोथेरपी किंवा लाईट थेरपी आता चालू आहे अशा लोकांनी लस घेऊ नये. त्यापूर्वी अर्थातच आपल्या जे कोणी फिजिशियन आहेत, कर्करोगाचा उपचार करणारे डॉक्टर आहेत, तर त्यांना त्यांचा सल्ला घ्यावा. पण सर्व कर्करोग ज्यांचा बरा झालेला आहे किंवा 2 वर्षापूर्वी ऑपरेशन झालेलं आहे, आत्ता ऍक्टिव्ह रोग नाही, अशा लोकांनी व्हॅक्सिन घ्यायला हरकत नाही. विनय ठोसर असं म्हणतायत की खूप छान माहिती दिली परंतु सर्व पातळीवर सर्वांनी आत्मसंयमाचे काम केले पाहिजे. अगदी बरोबर आहे की हे जे करोनाचं नियंत्रण आहे याच्यामध्ये एक प्रकारचं टीमवर्क पाहिजे. यामध्ये प्रशासनही काम केलं पाहिजे, जीव तोडून काम केलं पाहिजे, डॉक्टरांनी सर्व गोष्टी केल्या पाहिजेत आणि जनतेने मुख्यत्वे एक खूप चांगलं सर्व गोष्टी पाळल्या पाहिजेत. गणेश दरेकर विचारतात कोरोना पुन्हा पुन्हा होऊ शकतो का? होऊ शकतो जर तो एकदा, त्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. तुम्हाला एकदा करोना झाला त्यानंतर तुमच्या शरीरामध्ये जे अँटीबॉडीज तयार होतात त्या काही काळ टिकतात, त्या समजा 6 महिनेच टिकल्या. आता आपल्याला अजून माहित नाही की पहिल्या या लाटेमध्ये ज्या काही अँटीबॉडीज तयार झाल्या त्या किती काळ टिकणार आहेत. नुकताच एक सर्व्हे घेतला होता आयसीएमआरने, त्यामध्ये पहिल्या लाटेमध्ये जे सफर झाले, पहिल्या लाटेमध्ये ज्यांना कोरोना झाला त्यापैकी 20% जणांची प्रतिपिंड ही नाहीशी झालेली आहेत. त्याच्यामुळं प्रतिपिंड किंवा अँटीबॉडीज आपल्या जर नष्ट झाल्या किंवा नाहीशा झाल्या तर आपल्याला परत कोरोना होऊ शकतो. परंतु सर्वात महत्वाचं म्हणजे ती प्रतिपिंड जरी असली आणि पहिला विषाणूतला बदल होऊन दुसरा विषाणू आलेला, आता जो आलेला आहे, त्यांनी ज्यांना पूर्वी होऊन गेला त्यांना परत होऊ शकतो. त्याच्यामुळं कोरोना हा पुन्हा पुन्हा होऊ शकतो. त्या अँटीबॉडीज बद्दल असं आहे की जे ज्यांना अगदी सौम्य पद्धतीचा कोरोना झालेला असतो, म्हणजे कुठलं लक्षण नाही, काही नाही, घरीच ते बरे झाले, अशा लोकांच्या शरीरात कमी अँटीबॉडीज तयार होतात आणि त्या कमी काळ टिकतात. ज्यांना खूप अतिशय गंभीर आजार झालेला आहे यांच्या शरीरात जास्त उत्पन्न होतात, कारण त्यांच्या शरीरात जास्त काळ आणि मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरसेस किंवा विषाणू राहिलेले असतात. मला प्रेग्नंट महिलांनी लस घ्यावी का असं किशोर काटे यांनी प्रश्न विचारलाय. एक लक्षात घ्या, घेऊ नये, कारण आत्ताच्या ज्या चाचण्या झालेल्या, आत्ताच्या या दोन्ही लसी किंवा जगातल्या ज्या काही लसी आहेत, अगदी भारतातली कोविशिल्ड, कोव्हॅक्सिन, अमेरिकेतली मॉडर्ना, फायझर, या सर्व लसींमध्ये किंवा रशियाची स्पुटनिक, या सर्व लसींच्या ज्या चाचण्या झालेल्या आहेत त्या गर्भवती स्त्रियांवर केलेल्या नाहीत, त्यामुळं त्यांना त्यांच्यावर काय परिणाम होतो हे आपल्याला माहिती नाही. की जर गर्भवती स्त्रीनी लस घेतली तर तिच्या पोटातल्या बाळावर काय परिणाम होतो हे आपल्याला माहित नाही. त्याच्यामुळे आत्ता जे सांगितलेलं आहे त्याप्रमाणे गर्भवती स्त्रियांनी आपण त्यांनी हे कोरोनाची लस घेऊ नये. फक्त गर्भवती स्त्रियांनीच नव्हे
तर ज्या स्त्रियांना छोटी बाळं आहेत, एक वर्षापेक्षा लहान बाळं आहेत आणि ज्या त्यांना स्तनपान करतायत, अशा स्तनपान करणाऱ्या स्त्रियांनी सुद्धा लस घेऊ नये. प्रमोद शिंदे विचारतात, करोना झाल्यावर किती दिवसांनी व्हॅक्सिन घ्यावं? करोनातून तुम्ही ज्या दिवशी तुमचं निदान होईल त्या दिवशीपासून साधारणतः 42 दिवस तुम्ही मोजावे, 6 आठवडे, तेव्हा 42 ते 45 दिवसानंतर आपण लस घ्यावी. याचं कारण असं असतं, ज्यावेळेला करोना आपल्या शरीरामध्ये विषाणू प्रवेश करतो त्यावेळेला आपली जी प्रतिकार प्रणाली असते, इम्युन सिस्टीम, ती एक प्रकारचा दाह निर्माण करते, याला म्हणतात इम्युन रिस्पॉन्स. तुमच्या शरीरातून करोनाचा विषाणू निघून जातो, तुम्ही करोनातून बरे होता, पण हा जो दाह आहे हा राहतो, हा साधारणतः जास्तीत जास्त 1.5 महिन्यापर्यंत राहतो. तो असताना आपण लस घेऊ नये, म्हणून 6 आठवड्यांनी घ्यावी. थायरॉइड पेशंटने लस घेणे योग्य आहे का? होय, जरूर घ्यावी. मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे प्रेग्नंट स्त्रिया, स्तनपान करणाऱ्या स्त्रिया, 18 वर्षाखालील व्यक्ती आणि ज्यांना ज्यांच्यासाठी जे प्रतिकार शक्ती कमी आहे अशा व्यक्ती, म्हणजे HIV एड्स अशा व्यक्ती, ज्यांना कर्करोगाचे उपचार सध्या चालू आहेत अशा व्यक्ती, ह्या सोडून तुम्हाला कुठलाही आजार असला, मग मेंदूचा असो, हृदयाचा असो, सांध्यांचा असो किंवा थायरॉइडचा असो, तुम्ही नक्कीच लस घेऊ शकता. आपण सर्वांनी उपस्थिती दिलीत, हे सर्व छान प्रश्न विचारलेत, त्याबद्दल धन्यवाद. साधारणतः आजपासून, आता उद्यापासून रोज दुपारी 4 वाजता 20 ते 20 मिनिटाचं एक सेशन चालू राहील. मी डॉक्टर अविनाश भोंडवे आपली रजा घेतो. धन्यवाद.